कारखान्याला स्वतःच्या वडिलांचं नाव दिलं. अरे जे देवाला बसवतात ते त्या ठिकाणी जनतेसाठी काय काम करतात? तुमचा खासगी कारखाना त्या ठिकाणी चालणार आणि सर्वसामान्य माणसांचा घोडगंगा बंद राहणार. अशोक पवार तुम्हाला हिशोब चुकवावा लागेल. अमोल कोल्हेने आपल्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कवडीचा विकास या ठिकाणी केला नाही. आणि मग जर अमोल कोल्हे कवडीचा विकास करत नसतील तर त्याला कवडी मोल करण्याचं काम ही जनता नक्की करेल. ते घोडगंगा सहकारी साखर कारखाना आहे, बरोबर ना? चालू आहे का कारखाना? बंद आहे. हे यांचं कर्तृत्व. म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या कष्टावर या ठिकाणी कारखाना उभा राहिला, मला वाटतं मल्लिकार्जुन या देवस्थानं या ठिकाणी 100-125 एकराची जागा त्या कारखान्याला दिली. त्याही वेळेला सांगितलं होतं मल्लिकार्जुन नाव आम्ही त्या कारखान्याला देऊ. कारखान्याला तर नाव दिलं नाही, कारखान्याला स्वतःच्या वडिलांचं नाव दिलं. अरे जे देवाला बसवतात ते त्या ठिकाणी जनतेसाठी काय काम करतात? व्यंकटेश्वर तुमचा खासगी कारखाना, तो त्या ठिकाणी चालणार. त्याच्यावर असणारं कर्ज तुम्ही त्या ठिकाणी फेडणार. ताकदीनं तो कारखाना उभा करणार. आणि ज्या सहकार चळवळीचा इतिहास त्या सहकारात चालू झालेला घोडगंगा सहकारी कारखाना तुम्ही बंद ठेवणार. म्हणजे या 15 किलोमीटरमध्ये प्रचंड प्रमाणावर ऊस असताना तुमचा खासगी कारखाना त्या ठिकाणी चालणार आणि सर्वसामान्य माणसांचा घोडगंगा बंद राहणार. अशोक पवार तुम्हाला हिशोब चुकवावा लागेल. निवडणुकीनंतर आपण या घोडगंगामध्ये काय घोडं मारलंय ते जनतेसमोर शिरूरवासियांसमोर उघड केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. त्याची किंमतही तुम्हाला मोजावी लागणार आहे. अमोल कोल्हेने आपल्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कवडीचा विकास या ठिकाणी केला नाही. आणि मग जर अमोल कोल्हे कवडीचा विकास करत नसतील तर त्याला कवडी मोल करण्याचं काम ही जनता नक्की करेल हा विश्वास या ठिकाणी देतो. आणि शिवाजीरावांच्या घड्याळ या